महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राचे महान संत भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर आणि देशाभर पंजाबच्या घुमांपर्यंत नेली. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायासह संपूर्ण देशात महाराष्ट्र वैभव त्या ठिकाणी नेलाय. त्यांचं 750वं जयंती वर्ष आहे. 26 ऑक्टोबर 1270 रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपो लावू जगी असं सांगत संत नामदेव महाराजांनी ही भागवत पताका संपूर्ण देशात नेली आहे. पंजाबमध्ये घुमानमध्ये त्यांचं मंदिर आहे. गुरु ग्रंथ साहेब आणि गुरुबाणीमध्ये संत नामदेवांचे विचार हे त्या ठिकाणी गेले आहेत. या महाराष्ट्र धर्माला आणि वारकरी संप्रदायाला वैश्विक करण्याचं काम हे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं.